मागील आठवड्यामध्ये झालेल्या पावसानं सातपूर एमआयडीसीतील रस्ते उखडले असून काही महिन्यांपूर्वीच पॅचवर्कसाठी खर्च करण्यात आलेल्या लाखो रुपये पाण्यात गेलेले आहेत. जागोजागी खड्डे पडल्यानं वाहनधारक आणि पादचाऱ्यांना त्रास सहन करावा लागतोय. एमआयडीसीतील मुख्य रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झालेली आहे. यामागील आठवड्यामध्येच पावसानं अधिकच भर पाडली असून कार्बन कंपनी, सीएट, VIP, शारदा मोटर्स या मुख्य रस्त्यांवर कायम कामगार आणि नागरिकांची वर्दळ असते. परंतु रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनधारकांची वाहन चालवताना आदळपापट होत असते. पादचाऱ्यांना तर पायी चालणं देखील कठीण होऊन बसलंय. पाणी साचल्यानं वाहन खड्ड्यांमध्ये जाऊन वाहनधारक खाली पडत आहेत. वाहनामुळे खड्ड्यातील कठोर पाणी आणि चिखल पादचाऱ्यांच्या अंगावर उडत असल्यानं वाहनधारक आणि पादचारी यांच्यात वाद होत आहेत. रस्ते दुरुस्तीच्या संदर्भामध्ये अनेक वेळा नागरिकांनी मागणी करूनही प्रशासनाकडून त्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे. विशेष म्हणजे प्रशासनानं लाखो रुपये खर्चून काही महिन्यांपूर्वीच रस्त्याच्या पॅचवर्कचं काम केलं, मात्र पहिल्याच पावसात प्रशासनानं केलेल्या कामाचं पितळ उघडं पडलं आहे. काही दिवसातच बुजवण्यात आलेले खड्डे संपूर्ण उखडल्यानं पॅचवर्कचे लाखो रुपये पाण्यात गेलेत. त्यामुळे पॅचवर्क कामाच्या दर्जाविषयी नागरिकांमधून शंका उपस्थित केली जातीय. या दरम्यान सीएट कंपनीसमोर गेल्या 2 महिन्यांपासून सुरू असलेल्या पुलाच्या कामामुळे रस्त्यावर अक्षरशः चिखलाचं साम्राज्य पसरलंय. चिखलातून मार्ग काढताना अनेक वाहनधारकांचं वाहन घसरत असून दुखापत होत आहेत. वेद न्यूज साठी प्रतिनिधी कमला करतेवडे, सातपूर.